योजना उद्धाराची असते आणि इन इज इन्क्लुडेड ऑल द आणि त्या उद्धारामध्ये सगळे आशीर्वाद दडलेले असतात ऍट द सेम टाइम त्याच वेळेला द डबल वेळा दोज अ प्लॉट सैतानाने सुद्धा काही ना काही योजना केलेली असते प्लॉट इज फॉर युअर डिस्ट्रक्शन आणि सैतानाची योजना नेहमी तुमच्या नाशासाठीच असते यू शुड नो वेर युआ तर तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की तुम्ही कुठे आहात आर यू इन द वे यन तुम्ही सैतानाच्या मार्गात आहात का आर यू वे इन द

साठी रस्त्याचा एक नकाशा आहे बिग थिंकिंग प्रिसीव बिग अचीव्हमेंट बघा मोठे मोठे विचार करून मोठं मोठं साधलंही जाऊ शकतं बट युअर थिंकिंग शुड बी बिग पण त्याच्यासाठी ना विचार मोठे पाहिजे यू कॅन बिग अचीव्हमेंट त्याच्यानंतर मग मोठ मोठं साध्य करू शकतो ऍज अ मॅन थिंक सो इझी पण वचन म्हणतो माणूस जसे विचार करतो तसा तो माणूस असतो जसे तुझे विचार तसा तू थिंक गॉड देवाचे विचार किंगडम देवाच्या राज्याचे विचार हाऊ टू ग्लोरीफाय हि देवाला कसा गौरव द्यायचा याचा विचार कर

सम ऑफ see, God सी गॉड आणखी ज्या काही गोष्टी तुला दिसत नाहीये जळी तुला दिसत नाहीये ती देवाला दिसतात आणि देव ती काढून टाकतो Without फेथ यू के नॉट वॉक इन दिस जर्न विश्वासाशिवाय तुला हा प्रवास करता येणार नाही Faith you

की न दिसता ही मी विश्वास ठेवून पुढे जाणार आहे विथ ओपिनियन्स इज नो फेथ व आज्ञापालनाशिवाय विश्वास किंवा विश्वासाचं चालणं होऊ शकतच शकत आणि ते कसं आज्ञा पालन की देव बोललाय मी ऐकलेलं आहे मी विश्वास ठेवून करतोय अब्राम ओबेड गॉड अब्रामाने देवाचं आज्ञा पालन केलं बाय फेथ ही वॉज रेडी टू ऑफर हिस सन आणि विश्वासाने तो आपला मुलगा देवाला चढवायला तयार पण झाला दिस पीपल हॅड फेथ इन दर जर्नी या लोकांमध्ये त्या प्रवासात विश्वास होता हाऊ दे कम्प्लीटेड दर जर्नी अशा पद्धतीनं त्यांनी आपले प्रवास पूर्ण केले ओबिडियन्स विथ फेथ आज्ञा पालन आणि विश्वास अँड लव्ह आणि प्रेम मेक्स युअर ऑफरिंग एक्सलंट आज्ञा पालन विश्वास आणि प्रेम तुमच्या अर्पणांना सुंदर करतो आणि विश्वास म्हणजे सर्व सामर्थ्यवान सर्व ज्ञानी देवावर ठेवलेला भरोसा कधी ना कधी कृत्यात दिसून येईल असा विश्वास गॉड ओन्स लाईफ देव आपल्या जीवनाचा मालक आहे वी शुड नॉट वरी काळजी करायची गरज नाहीये कधी एका जागी नाही राहायचं ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवायचं स्टेशनरी शंका एकाच जागी राहते फेथ इज ऑलवेज इन मोशन विश्वास नेहमी गती घेतो आणि बिलिव्हर या नात्यात बी व्हेरी बंपिंग तुझा रस्ता कदाचित खडबडीत असेल रोड मे बी खडबडित आणि तुझा रस्ता कदाचित फार असा खडबडीत असू कॅन वादळ येऊ शकतात यू कॅन गो थ्रू बिटर एक्सपीरियन्स आणि कडू सुद्धा तू जाऊ शकतो कारण रस्ते कुणाचे सपाट नसतात बट पट यू विल नॉट बी सॉलो तू त्यात गिळला नाही जाणार बिकॉज यु फेथ इन कारण तुझा देवावर विश्वास आहे

टूर अयराला पण येशू म्हणाले युअर नॉट ओनली बिलीव्ह घाबरू नको फक्त विश्वास ठेव सो इट्स द फंडमेंटल ड्युटी ऑफ एव्हरी बिलीवर टू कीप दॅट फेथ इन टॅक्ट तर प्रत्येक बिलीवर माणसाचं हे आद्य कर्तव्य आहे की आपल्यातला विश्वास जरा सांभाळ राहा हलत राहत राहत चर्च लागलत राहन एकमेकांना प्रोत्साहन देत राहत राह फोर गिविंगांना क्षमा करत राह हे सगळं करत 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 कळेल तुला सगळं एव्हरी वन ऑफ यू हॅज अल डेस्टिटल्या प्रत्येकाची आयुष्याची दिशा रंगीत आहे ऑल ऑफ यू सगळ्यांची रंगीत रंगीत आहे गॉट अ अशी आयुष्याची दिशा आहे मेक युअर फेथ युअर लाईफ टाइम कम्पॅनियन तुझ्या विश्वासाला तुझ्या आयुष्याचा साथीदार बनव देन एनी कम्पॅनियन लिव्ह यू बाकी कोणी साथीदार सोडून गेले तर गेले नो प्रॉब्लेम काय हरकत नाही

जर्नी दॅट मॅन हा सगळ्यात मोठा प्रवास आणि सगळ्यात मोठी यात्रा आहे माणसाची की आईच्या बोटातून बाहेर येऊन कबरेपर्यंत पोहोचणं एव्हरी अदर जर्नी यू कॅन मिस मेक मिस्टेक आणि बाकीच्या ज्या काही यात्रा तुम्ही घेता त्यात तुम्ही काही चुका केल्या तर चालतंय आहे बिकॉज दर मॅन जर्नी इन बिटवीन बऱ्याच यात्रा असतात आयुष्याच्या प्रवासात अकॅडमिक जर्नी शिक्षणाची यात्रा मटेरियल जर्नी भौतिक गोष्टींची यात्रा जर्नी काम नोकरी हरि जॉनी लग्न

नेहमी सोबत कोणी ना कोणी साथीदार प्रवास करत असतात बिकॉज यू आर नॉट ट्रॅव्हलिंग अ लोन कारण तू काय एकटा यात्रा करत नाहीये बिकॉज लाइफ इज ऑल अबाउट रिलेशनशिप आयुष्य विथ अदर पीपल आयुष्य म्हणजे काय आयुष्य म्हणजे देवाची नातं आणि इतरांशी असलेलं नातं आहे त्याला म्हणतात जीवन गॉड सेड ते बोलाय लव्ह गॉड लव्ह युअर नेम देवा प्रेम कर शेजाऱ्यावर प्रेम कर हे आयुष्य इट्स नॉट

जेव्हा तुला कळतं दॅट सम ऑफ युअर फ्रेंड्स आर गोइंग ऑन द पाथ तुझे काही मित्र त्या रस्त्याला जातात दॅट इज नॉट ऑर्डेन्ड ऑफ गॉड की जो रस्ता देवाने नेमलेलाच नाही यू नीड टू रियलाइज इट तर तुला कळायला पाहिजे अँड वॉक अवे फ्रॉम दॅट त्या रस्त्याला आणि त्या मित्रांना सोडून द्यायचं दॅट इज विजडम त्याला ज्ञान म्हणतात मेनी पीपल हैव डिस्ट्रॉयड देयर करियर्स अनेक लोकांनी आपल्या करियरचा नाश केला इवन बिझनेस आणि व्यवसायाचा नाश केला बिकॉज ऑफ नेगेटिव कलीग्स अँड नकारात्मक साथीदार वॉक विथ द वाइज यू शाल बी वाइज शून्य लोकांसोबत चाल तू सुज्ञ होशील With those who take seriously that destination, your destination you will cover. जे आयुष्याच्या दिशेला गांभीर्यानं घेतात त्यांच्या सोबत चाल म्हणजे तू तुझ्या दिशेला पोहोचशील. वॉक with those who are ऑन फायर जे आगी न त्यांच्या सोबत चाल वॉक those who walk straight. जे सरळ चालतात ना त्यांच्या मागे Amen. Amen.